आतापर्यंत थकणार सुद्धा नाही त्यासाठी माझा आशीर्वाद आहे. आणि आज जे माझी जी पट्टी वाचतोय तेही माझ्याच वडिलांचं नावाचं माणूस वाचतोय, त्यांना मी भरपूर की आशीर्वाद देणार की असं कोणी तुला विचारायला आलं की कधी तू नाकार करायचं नाही, व्यवस्थित त्यांना उत्तर द्यायचं हे तुझं काम आहे असं म्हणून त्यांना मी एक आदेश पण देतोय. आणि पुढेही तुम्हाला सर्व करायचा मी उत्तर द्यायचा प्रयत्न यांच्याकडून करून घेणार. आणि आज याच्याबद्दल जास्त अजून न विचार करता की ते तुमच्या घरात पोहोचलेलं आहे आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद आहे, अजून अजून त्यांना जन्म बाकी आहे आणि तुम्हालाही अजून पुढे चांगलं करायचं भाग्य भेटेल असा माझा आशीर्वाद आहे. अनुसाया मात्रही म्हणतो की माझ्याही आशीर्वाद मध्ये काही कमी नाही आहे की चार कवड्या त्यासाठीच पडलं आहे की मी आई सारखा त्याचा बर आणि त्याला माझे पूर्ण आशीर्वाद आहे की माझा तेवढाच आशीर्वाद आहे त्यांना कुठेही थकायला नको द्या, त्यांना कुठेही आजार पडायला नको द्या. तेव्हाच की परत त्री महर्षी म्हणतो आपण त्यांच्या आपण आव्हान करून घेतलं होत आहे की तीर कडगीर मध्ये मार्कंडेश्वर मंदिर मध्ये आव्हान झालेलं त्यांचा. ते अनुसाया मला म्हणते तिथे आव्हान झालं तरी की माणसांचं जिथपर्यंत एक आयुष्य लिहिलेलं असतं तिथपर्यंत ते आयुष्य असणार आहे. ते का केले जात तिथे म्हणलं तर कि जिथपर्यंत एक चांगलं आहे कि चालणं फिरणं कि पडायला नको खाली कोणाच्या हात धरून चालायला नको हो तेच मेन असतो. कोणाला दुःख द्यायचं नसतो आपण जाताना, कोणाने दोन शब्द सांगायला नको आपल्याला की हे माणूस अजून जिवंत आहे त्रास देतोय. अनुसाया आता म्हणते तस त्यांच्या घरात कोणी सांगणार नाहीये, त्यांनी असं परवरिश त्यांच्या मुली मुलाला दिलेलं आहे, त्यांची पत्नीलाही माहिती आहे. ते तरी पण मी म्हणतो तसं त्यासाठी तिथे आव्हान करा आपण करतोय की आयुष्य जगतोय आणि ते आयुष्य वाढवायच्यासाठी आपण शपथ पण घेतो तिथे. आणि जे कोणाला जिथपर्यंत आयुष्य आहे की ब्रह्माने जे ठरवलेलं आहे ते ठरवलेलं आहे, निस्ता थोडासा त्यांची वेळ वाढवू शकतो का म्हणलं तर त्यांची काय राहिलेलं काम असेल तर करून घ्यायच्यासाठी असं यांना पण मी आयुष्य वाढवण्यासाठी प्रार्थना करणार. शुभम शुभम.